नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाची गुरुकिली या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी सायन्सचा एक मॉडेल क्वेश्चन पेपर जो आहे तो डिस्कस करणार आहे. त्याचबरोबर जे पर्याय असतील त्यांच्या इतरही पर्यायांचं तोच प्रश्न वेगळ्या प्रकारे कसा विचारला जाऊ शकतो याचंही स्पष्टीकरण देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओचं अगदी बारकाईने अभ्यास करा. आत्तापर्यंत मी सायन्सचे असे एकूण 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि आता हा चौथा आहे. येणाऱ्या काळातही आणखीन असे सायन्सचे व्हिडिओ येतील, त्यामुळे माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला की तो नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर सायन्सबरोबरच इतिहास, भूगोल, गणित, बुद्धिमत्ता यांचेही एवढ्या आठवड्याभरामध्ये व्हिडिओ अपलोड होतील. म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना ह्या जो व्हिडिओ आहे ते शेअर करायला विसरू नका. शिक्षकांनीही आपल्या ह्याच्या कोरोनाचा कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये जर तुमच्या विद्यार्थ्यांना हा चॅनल, हे व्हिडिओ जर शेअर केले तर त्यांना नक्कीच फायदा होईल. एवढा जरी तुम्ही अभ्यास केला तरी NMMS परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोकू शकणार नाही. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, कोणत्या शहराला 1948 साली काळे शहर म्हणून ओळखले गेले? तर याचं उत्तर आहे पीटर्सबर्ग. पीटर्सबर्ग या शहराला काळे शहर म्हणून ओळखले गेले का? कारण त्या साली दाट धुके पडले, दगडी कोळशाच्या ज्वलनामधून धूर बाहेर पडला आणि तो धूर आणि धुके हे एकत्र झाले व धूर आणि धुराची काजळी झाली, त्यामुळे दिवस देखील रात्रीसारखा काळा झाला. म्हणून त्या काळामध्ये त्या पीटर्सबर्ग या शहराला काळे शहर असे संबोधले गेलेले आहे. पुढचा पर्याय आहे, पुढचा प्रश्न आहे, सूर्याच्या वस्तुमानाचा 72% भाग डॅश आहे. तर सूर्याच्या वस्तुमानाचा 72% भाग जो आहे तो हायड्रोजन आहे. हेलियम जो आहे तो 26% आहे. हेलियम जो आहे तो 26% आहे आणि राहिलेला 2% भाग जो आहे तो हेलियमपेक्षा ज्याचा अनुक्रमांक जास्त आहे ते मूलद्रव्य आहेत. म्हणजे हायड्रोजन 72%, हेलियम 26% आणि इतर जे हेलियमपेक्षा जास्त अनुक्रमांक असलेले ते 2% आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, बलाचे SI पद्धतीतील एकक, बल म्हणजेच फोर्स. हा जो फोर्स आहे तो न्यूटनने शोधून काढलेला आहे, म्हणून बलाचे SI पद्धतीतील एकक जे आहे ते न्यूटन आहे. त्याचबरोबर पास्कल आपलं इथं उत्तर येत आहे, पर्याय क्रमांक 1. पास्कल हे वातावरणीय दाबाचे एकक आहे, हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. मिलीबार हे देखील दाबाचे एकक आहे आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे पण दाबाचे एकक आहे, कारण की दाब म्हणजेच बल म्हणजे एरिया म्हणजे क्षेत्रफळ असते. मग बल न्यूटनमध्ये मोजलं जातं आणि एरिया मीटर स्क्वेअरमध्ये मोजलं जातं, म्हणून एफ न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे देखील बलाचेच एकक आहेत. फक्त न्यूटन हे सॉरी दाबाचे एकक आहे, न्यूटन जे आहे ते बलाचे एकक आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कारणाने एड्सचा प्रसार होतो? एड्सचा प्रसार, आता इथं पर्याय दिलेले आपल्याला, HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने, एड्स हा स्पर्श केल्याने, नंतर HIV बाधित व्यक्तीबरोबर जेवल्याने आणि HIV बाधित व्यक्तीची सेवा शुश्रूषा केल्याने होत नाही. तर एड्स कशाने होतो? असुरक्षित विषम लैंगिक संबंधाने नेहमी एड्स होतो. म्हणून हा आपल्या मनातला जो भावना आहे की स्पर्श केल्याने, व्यक्तीबरोबर जेवल्याने, सुश्रूषा केल्याने त्या लोकांना वाईट न टाकता त्यांची काळजी घ्यावी, त्यांना अशा अवघड कालावधीमध्ये तुम्ही नक्कीच साथ दिली पाहिजे. म्हणून इथं आपला पर्याय क्रमांक आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, एखादा नादकाटा किती वारंवारतेने कंप पावेल हे कशावर अवलंबून असतं? आता नादकाटा म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला ट्युनिंग फॉर्क असे म्हणतात, तो असा वाया आकाराचा असतो, नॉर्मली तो स्टेनलेस स्टीलचा असतो. तर ह्या नादकाट्याची वारंवारता जी आहे ती त्याच्या भुजांच्या, ह्या भुजा आहेत, ह्या भुजांच्या लांबीवर, जाडीवर, ह्याची जाडी किती आहे त्याच्यावर, आणि शिवाय तो नादकाटा कोणत्या मेटलपासून बनवलेला आहे, म्हणजे लोखंडापासून बनवला आहे, स्टेनलेस स्टीलपासून बनवला आहे का पितळापासून बनवला आहे, असं कोणत्या धातूपासून बनवलेला आहे, ह्या तीनही गोष्टींवर अवलंबून असतो. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. आपला पुढचा प्रश्न आहे, श्वास घेणे व उच्छ्वास यांचा, श्वास घेणे व उच्छ्वास यांचा समावेश श्वसनाच्या कोणत्या टप्प्यात होतो? श्वास घेणे व उच्छ्वास घेणे हा श्वसनाचा बहिश्वसन या टप्प्यामध्ये येतो. बहिश्वसनामध्ये आपण श्वास घेतो आणि उच्छ्वास सोडतो. अंतःश्वसन जे आहे, अंतःश्वसनामध्ये रक्तातील ऑक्सिजन, रक्तामध्ये ऑक्सिजन आत घेतला जातो व कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. पेशी श्वसनामध्ये ऑक्सिजनमुळे ग्लुकोजचे मंद ज्वलन होते, ऑक्सिजनमुळं ग्लुकोजचे मंद ज्वलन होते व ऊर्जा ATPच्या स्वरूपात ऊर्जा मुक्त होते. आणि त्याचबरोबर H2O आणि H2O म्हणजे पाण्या वाफेच्या स्वरूपामध्ये किंवा H2Oच्या गॅसच्या स्वरूपामध्ये H2O मुक्त होतो आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड देखील तयार होतो. पेशी श्वसनामध्ये ऑक्सिजनमुळे ग्लुकोजचे ज्वलन होते आणि ATP, कार्बन डायऑक्साईड आणि H2O तयार होतो. इथं ह्याचं उत्तर आहे, श्वास घेणे आणि उच्छ्वास यांचा समावेश बहिश्वसन या टप्प्यामध्ये होतो. आता नेक्स्ट प्रश्न आहे, कार्बनची संज्ञा काय आहे? तुम्हाला माहिती आहे कार्बनची संज्ञा ही आहे C, म्हणून पर्याय क्रमांक 1. क्लोरीन ही Cl ही क्लोरीनची संज्ञा आहे.
सी ए ही कॅल्शियमची संज्ञा आहे आणि सी ओ ही कोबाल्टची संज्ञा आहे. आता ह्यामध्ये सी आणि ओ, ओ जर कॅपिटल लेटरमध्ये असेल तर तो कार्बन मोनॉक्साईड होतो आणि ओ जर छोटा असेल तर सी ओ हे मूलद्रव्य, कोबाल्ट हे मूलद्रव्य तयार होते. हे तुम्ही नोटडाऊन करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपला, रुदरफोर्डने विकिरण प्रयोगामध्ये कोणत्या धातूचा वापर केला आहे. रुदरफोर्डने विकिरण प्रयोगामध्ये सोन्याचा वापर, सोन्याच्या पातळ पत्र्याचा वापर केला होता. म्हणून इथं पर्याय क्रमांक आहे 4. पुढचा प्रश्न आहे, प्रदव्य पटलामुळे कोणता घटक पेशी बाहेर पडतो. तर प्रदव्य पटलामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, प्रदव्य पटल जे आहे ते निवडक्षम पारपटल म्हणून ओळखलं जातं की ते ठराविक वस्तूंची ने आण करतं. तर कार्बन डायऑक्साईड जो आहे तो बाहेर पडतो प्रदव्य पटलामुळे आणि ऑक्सिजन जो आहे तो पेशीच्या आत जातो. कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो आणि ऑक्सिजन आत घेतला जातो. म्हणून इथं पर्याय क्रमांक आहे 2. पुढचा प्रश्न आहे, मिथिल ऑरेंज, लिटमस कागद, फिनॉफथॅलिन आणि मिथिल रेड हे काय आहेत, कशाशी संबंधित आहेत. तर हे सगळे दर्शक आहेत की ज्यांचा वापर आम्ल आणि आम्लारी ओळखण्यासाठी केला जातो. म्हणून ह्याचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. तर पहिला पर्याय आहे सामान्य धातूंची ऑक्साईड, सामान्यतः धातूंची ऑक्साईड आम्लारी धर्मी असतात. तर हा पर्याय बरोबर आहे. आम्लारीचा स्पर्श बुळबुळीत असतो, हा देखील पर्याय बरोबर आहे. आम्लारीचा स्पर्श बुळबुळीत असतो. आम्लारीमध्ये OH हा मुख्य घटक असतो. आम्लारीमध्ये OH असतो, आम्लामध्ये H+ असतो, म्हणून हा पण पर्याय बरोबर आहे. आम्लारीची चव आंबट असते, हा पर्याय चुकीचा आहे. कारण की आम्लारीची चव आंबट नसून कडवट असते, म्हणून इथं चुकीचं जे विधान आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, वाळवंटी प्रदेशातील डॅशना प्रकाश संश्लेषण करावे लागते. तर हे बघा, वाळवंटी प्रदेशामध्ये निवडुंगासारख्या वनस्पती असतात, काटेरी वनस्पती असतात. तर वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींना पाने नसतात, पाने नसल्यामुळे त्यांची जी खोड जी आहेत, खोड ते प्रकाश संश्लेषण, खोड मांसल असतात, एकदम जाड असतात आणि हिरव्या रंगाचे असतात आणि तेच प्रकाश संश्लेषणाचं काम करतात. म्हणून इथं पर्याय क्रमांक आहे 4. पुढचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीमध्ये X ने दाखवलेला भाग कशाचा बनलेला आहे. तर X ने दाखवलेला म्हणजे हा जो मध्ये इलेक्ट्रोड दिसतोय आपण, आपल्याला त्याच्या बाजूचा एकदम जवळचा जो भाग आहे तो बनलेला आहे मॅंगनीज डाय ऑक्साईड. इथं पर्याय क्रमांक येतो 3. आपण आणखीनही माहिती घेऊ यामध्ये. हा जो रॉड असतो काळ्या रंग, इथं जो रॉड दिसतोय आपल्याला तो ग्रॅफाईटचा रॉड असतो, ग्रॅफाईटचा, आणि त्याच्यावर तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असतो. ग्रॅफाईटचा रॉड असून पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असतो. शिवाय ह्या ग्रॅफाईटच्या रॉडनंतर जी पेस्ट असते, पेस्टसारख्या स्वरूपात हा मॅंगनीज डायऑक्साईड असतो. आणि बाहेरून ह्या ही जी पेस्ट आहे ह्याला बाहेरून जस्ताचे आवरण असते, जस्त, आणि तो निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून वापरला जातो. इथं तुम्हाला असाही प्रश्न विचारला जातो, ह्या सेलमध्ये पॉझिटिव्ह रॉड कोणता. तर पॉझिटिव्ह रॉड, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड ग्रॅफाईट, निगेटिव्ह इलेक्ट्रोड इथं येतो जस्त. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये डॅश सर्वाधिक संख्येने आहेत. तर सर्वात जास्त संख्या जी आहे पृथ्वीवरील सजीवांपैकी ती आहे सूक्ष्मजीवांची. म्हणून पर्याय क्रमांक आहे 2. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी धातूसदृश्य मूलद्रव्य कोणतं. हा प्रश्न बघा रिपीट झालेला आहे. धातूसदृश्य मूलद्रव्य 4 जे आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. जर्मेनियम, सिलिकॉन, धातूसदृश्य मूलद्रव्य कोणती कोणती आहे, जर्मेनियम, सिलिकॉन, आर्सेनिक, जर्मेनियम, सिलिकॉन, आर्सेनिक ही जी आहेत धातूसदृश्य मूलद्रव्य आहे. धातूसदृश्य मूलद्रव्य म्हणजे काय, जी मूलद्रव्य धातूंचं आणि अधातूंचे असे दोन्ही गुणधर्म दाखवतात त्यांना आपण धातूसदृश्य मूलद्रव्य म्हणतो. ह्यांची ही नावं तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आता पुढचा प्रश्न आहे, धातूंचा डॅश संयोग होऊन धातूंची ऑक्साईड तयार होतात. धातूंचा, आता धातूंचा काय तयार होतं आहे,
ऑक्साईड तयार होते ह्याच्या प्रश्नामध्ये उत्तर लपलेलं आहे. धातूंचं जर ऑक्साईड तयार होत असेल तर त्याच्यामध्ये नक्कीच काय मिसळलं आहे, ऑक्सिजन मिसळलं आहे. ह्याच्याऐवजी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, अधातूंचा ऑक्सिजनशी संयोग होऊन डॅश तयार होतात, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे अधातूंची ऑक्साईड तयार होतात. ह्याच्यामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी एलिसा ही रक्ताची चाचणी आहे. तर एलिसा ही रक्ताची चाचणी एड्स रोगाचे निदान करण्यासाठी वापरतात. पुढचा प्रश्न आहे, ट्यूबलाइट बनवण्यासाठी कोणत्या काचेचा वापर करतात. ट्यूबलाइट बनवण्यासाठी शिसेयुक्त काचेचा वापर केला जातो. शिसेयुक्त काच कशा कशासाठी वापरतात, तर ट्यूबलाइट आणि विजेचे दिवे. हा म्हणून इथे पर्याय क्रमांक आहे एक. सिलिका काच कशासाठी वापरतो ते पण आपण पाहूया. सिलिका काच प्रयोगशाळेतील उपकरणे बनवण्यासाठी वापरली जाते. बोरोसिलिकेट काच जी आहे ती कशासाठी वापरली जाते, तर औषधाच्या बॉटल्स तयार करण्यासाठी वापरली जाते. आणि अल्कली सिलिकेट काच आहे हे लक्षात ठेवा, अल्कली सिलिकेट काच पाण्यात विद्राव्य असते म्हणून तिला जल काच किंवा वॉटर ग्लास असेही म्हटले जाते. जल काच किंवा वॉटर ग्लास असं म्हटलं जातं. इथं पर्याय आहे आपला ट्यूबलाइट बनवण्यासाठी शिसेयुक्त काच वापरली जाते, पर्याय क्रमांक एक. पुढचा प्रश्न आहे, केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन डॅशची केंद्रके तयार होतात. आपल्याला माहिती आहे हायड्रोजनमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, त्याचा ॲटॉमिक नंबर किंवा अणुअंक एक आहे. मग दोन हायड्रोजन जर घेतले तर त्याच्यामध्ये एकूण इलेक्ट्रॉन किती येतील, दोन हायड्रोजनमध्ये एक आणि एक दोन. मग दोन इलेक्ट्रॉनचा अणू कोणता आहे, हेलियम, कारण की हेलियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो, दोन. आणि हायड्रोजनचे एक 1H1 आणि 1H1 यांचा मिळून तयार काय होणार, मग हेलियम. म्हणजे हायड्रोजन प्लस हायड्रोजन तयार काय होणार आहे, तिथं कशाचा केंद्रक तयार होणार आहे, हेलियमचा केंद्रक तयार होणार आहे. रक्तातील पुढचा प्रश्न, रक्तातील तांबड्या पेशीमध्ये हिमोग्लोबिन हे डॅशयुक्त प्रथिन असते. तर याचं उत्तर आहे, हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिन असते. तांबड्या पेशींमध्ये हिमोग्लोबिनमध्ये लोह असतं. बघा इथं तुम्हाला हे माहिती असेल, ॲनिमिया नावाचा जो रोग होतो तो हिमोग्लोबिनची जर कमतरता असेल तर होतो, कारण की हिमोग्लोबिनमधील लोहाचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं असतं. म्हणून ॲनिमिया झालेल्या व्यक्तींना लोहाचं कन्झम्पशन किंवा आयनचं कन्झम्पशन, त्यांना एक्स्ट्रा सप्लिमेंट्स दिले जातात आयन्सचे. आता पुढचा प्रश्न आहे, सजीवांचे परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भातील स्थान व तो बजावत असलेली भूमिका याला डॅश म्हणतात. तर हे उत्तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, स्थान आणि त्याची भूमिका याला आपण नेहमी म्हणतो निश. पुढचा प्रश्न आहे, माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास काय म्हणतात. माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण म्हणतात. माध्यम म्हणजे उदाहरणार्थ सूर्याची किरणे जी पृथ्वीवर येतात, तर सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये कोणतंही माध्यम नसतं तरी देखील ते ट्रॅव्हल करून आपल्या पृथ्वीपर्यंत पोचतात. तसंच अजून प्रारणाचं एक्झाम्पल कोणतं आहे, तर शेकोटी ज्यावेळेस आपण शेकोटी पेटवतो, तर शेकोटीची जी प्रारणा आहे ती डायरेक्टली आपल्या हातावर येऊन आपले हात जे ते उष्ण होतात. आता ह्याचं उत्तर प्रारण झालं, आपण आणखीन पाहूया वहन. वहन म्हणजे काय, उष्ण भागाकडून थंड भागाकडे जेव्हा उष्णतेचे वहन होते त्याला वहन असे म्हणतात. अभिसरणामध्ये उष्णतेचे संक्रमण जे आहे ते प्रवाहांद्वारे होते. उदाहरणार्थ पाणी तापवणे हे त्याचं अभिसरणाचं उदाहरण आहे. पातेल्यामध्ये जेव्हा आपण पाणी तापवतो तेव्हा उष्णताचे संक्रमण जे ते लेयर्सच्या फॉर्ममध्ये होतं किंवा प्रवाहांच्या फॉर्ममध्ये होतं. अभिसरणामध्ये प्रवाह असतात, प्राणांमध्ये कोणतेही मध्ये माध्यम नसते. इथं पर्याय क्रमांक आहे आपला तीन, प्रारण.
पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वायूचा समावेश हरितगृह वायूमध्ये होत नाही? प्रथम आपण पाहूया हरितगृह वायू म्हणजे काय। तर पृथ्वीमध्ये जी वातावरणीय उष्णता जी आहे ती तशीच रोखून जे वायू ठेवतात त्यांना हरितगृह वायू असे म्हणतात। म्हणजे जी सूर्यापासूनची जी उष्णता आहे ती ॲक्च्युली परत फिरत असते आणि त्याच्यामुळं आपल्या पृथ्वीचं जे तापमान आहे ते कमी तापमान कमी ठेवण्याचं काम केलं जातं। पण हे जे वायू आहेत प्रदूषण करणारे जे वायू आहेत ते वायू आपल्या पृथ्वीवरची जी उष्णता आहे ती तशीच वातावरण राखून ठेवण्याचे काम करतात, त्याला आपण हरितगृह वायू म्हणतात। तर हे हरितगृह वायू कोणते कोणते आहेत? मिथेन म्हणजे CH4, क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन डायऑक्साईड हे वायू आहेत। ह्याच्याचबरोबर नायट्रोजन ऑक्साईडसुद्धा येतो। हे सगळे वायू जे आहेत ते हरितगृह वायू आहेत। पण आपल्याला काय विचारलं आहे? हरितगृह वायू नाही, तर कोणता वायू नाही आहे? सल्फर डायऑक्साईड। म्हणून इथं पर्याय क्रमांक येणार 1। आपला पुढचा प्रश्न आहे, अनियमित परावर्तनामध्ये समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोण समान मापाचे - तर अनियमित परिवर्तनामध्ये समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोण हे समान मापाचे नसतात, कारण की अनियमित परिवर्तनामध्ये पृष्ठभाग जो असतो तो खडबडीत स्वरूपाचा असतो। आता पुढचा प्रश्न आहे, बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात, हे कोणत्या जडत्वाचे उदाहरण आहे हे आपल्याला सांगायचं आहे। तर हे गतीचे जडत्व आहे, कारण की बस जी आहे ती गतिमान अवस्थेमध्ये होते आणि ती थांबते, म्हणून हे गतीचे जडत्व आहे। इथं पर्याय क्रमांक येतो आपला 2। आपण पुढचे ह्याचे जे ऑप्शन्स आहेत ते पाहूया। विराम अवस्थेतील जडत्व म्हणजे काय? जर बस थांबलेली असेल, विराम अवस्थेतील जडत्व म्हणजे काय? बस थांबलेली असेल, रेस्ट असेल आणि ती चालू झाली की प्रवासी जो आहे तो मागच्या दिशेने धडकला जातो, हे विराम अवस्थेतील जडत्व येते। आणि दिशेचे जडत्व म्हणजे जेव्हा बस लेफ्टला किंवा राईटला टर्न मारते, लेफ्टला टर्न मारलं की आपण जो येतो राईटला आपण बाहेर ढकलल्यासारखं होतं आणि राईटला मारलं तर लेफ्टला बाहेर ढकलल्यासारखं होतं। म्हणून हे जडत्वाचे प्रकार आहेत। इथं पर्याय येतो आपला पर्याय क्रमांक 2। आता पुढचा प्रश्न आहे, गटात न बसणारा पर्याय निवडा। आता इथं पर्याय आपल्याला ऑप्शन्स काय दिले आहेत? सोने, चांदी, हिरा आणि लोह। जर आपण ऑब्झर्व केलं तर सोने, चांदी आणि लोह जे आहेत ते सगळे मेटल्स म्हणजे धातू आहेत, हिरा जो आहे तो कार्बनचा अपरूप आहे, म्हणून इथं पर्याय क्रमांक येतो पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे आपला, हवेमार्फत पसरणारा रोग कोणता? तर हवेमार्फत पसरणारा जो रोग आहे क्षय। हवेमार्फत पसरणारा रोग आहे क्षय, त्यालाच TB म्हणून देखील ओळखले जाते। अतिसार, विषमज्वर आणि कावीळ हे जे 3 रोग आहेत ते पाण्यामार्फत पसरणारे आहेत, म्हणून इथं पर्याय क्रमांक येतो आपला पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, निकेल कॅडमियम घट V - व्होल्ट इतकं विभवांतर देतात। तर निकेल कॅडमियम हा जो घट आहे तो 1.2 व्होल्ट इतकं विभवांतर देतो। पुढचा प्रश्न आहे, गटात न बसणारे पद ओळखा। आता हायड्रोजन परऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ। हायड्रोजनमध्ये हायड्रोजन आहे, हायड्रोजन परऑक्साईडमध्ये हायड्रोजन आहे, पाण्याची वाफ म्हणजे H2O ह्याच्यामध्ये देखील हायड्रोजन आहे। हायड्रोजन परऑक्साईड म्हणजे असतं H2O2 आणि हायड्रोजन H2। कार्बन डायऑक्साईडमध्ये मात्र कार्बन डायऑक्साईडचं सूत्र काय आहे? CO2। मग इथं प्रत्येकामध्ये हायड्रोजन आहे, फक्त कार्बन डायऑक्साईडमध्ये नाही आहे, म्हणून इथं पर्याय येतो आपला पर्याय क्रमांक 3, कार्बन डायऑक्साईड। आपला पुढचा प्रश्न आहे, पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी - हे माध्यम आहे। पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी पेशी द्रव्य
हे माध्यम असतं. पेशी द्रव्यामधूनच रासायनिक अभिक्रिया होतात. इथं पर्याय येतो पर्याय क्रमांक 2. आपण राहिलेले ऑप्शन पाहूया. प्रद्रव्य पटल काय करतं? तर प्रद्रव्य पटल हे निवडक्षम पारपटल असतं, ठराविक पदार्थांची ये जा करतं. तंतुकणिका जे आहे त्याला पॉवर हाऊस ऑफ अ सेल म्हणतात. पेशीपटल जे आहे ते पेशीचं आवरण असतं, ते पेशीचं संरक्षण करण्याचं काम करतं. मग इथं पर्याय क्रमांक आपला आहे पर्याय क्रमांक 2, पेशी द्रव्य. पुढचा प्रश्न आहे, उष्णतेचे सीजीएसमधील एकक कोणते? तर उष्णतेचे सीजीएस पद्धतीतील एकक जे आहे ते कॅलरी हे आहे. उष्णतेचे सीजीएस पद्धतीतील एकक कोणतं आहे? कॅलरी. उष्णतेचे एमकेएस पद्धतीतील किंवा एसआय पद्धतीतील एकक जे असतं ते जूल असतं. आणि अंश सेल्सिअस आणि फॅरनहाईट हे तापमानाचे एकक आहे. इथं पर्याय येतो आपला पर्याय क्रमांक 2, कॅलरी. उष्णतेचे सीजीएस पद्धतीतील एकक आहे कॅलरी. आपला पुढचा प्रश्न आहे, पाणी पारा व ब्रोमीन. पाणी पारा व ब्रोमीन यांच्यामध्ये साधर्म्य आहे कारण तीनही डॅश आहेत. आता पहिला पर्याय दिला द्रव पदार्थ. पाणी द्रव अवस्थेमध्ये असतं, पारा देखील द्रव अवस्थेमध्ये असतो आणि ब्रोमीन हा देखील द्रव अवस्थेमध्ये असतो. म्हणून इथं पर्याय क्रमांक येणार 1, द्रव पदार्थ. तीनही काय आहेत? द्रव पदार्थ आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सृष्टीतील सजीवांना प्रचलनासाठी छद्मपाद, रोमके आणि कशाभिका असतात? तर याचं उत्तर आहे प्रोटिस्टा. याचं उत्तर आहे प्रोटिस्टा. या सृष्टीतील सजीवांना प्रचलनासाठी छद्मपाद, रोमके आणि कशाभिका असतात. आपला पुढचा प्रश्न आहे, अणुसिद्धांत कोणत्या वैज्ञानिकाने मांडला आहे? अणुसिद्धांत हा जो आहे तो जॉन डाल्टन या वैज्ञानिकाने मानलेला आहे. आपण बाकीचेही पर्याय पाहूया. रुदरफोर्ड. रुदरफोर्डनी काय केलेलं आहे? विकिरणाचा प्रयोग केलेला आहे. जे जे थॉम्सननी काय केलेलं आहे? प्लम पुडिंग मॉडेल मांडलेलं आहे. आणि डेमोक्रेटिसनी ॲटम हे नाव दिलेले आहे. अणूला ॲटम हे असे नाव दिलेले आहे. इथं आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. आपला पुढचा प्रश्न आहे, वातावरणीय दाब कोणत्या एककात सांगितला जातो? तर वातावरणीय दाब जो आहे तो हेस्टोपास्कल या एककात, हेक्टोपास्कल या एककात दाखवला जातो. इथे हे तुम्ही सूत्र लक्षात ठेवू शकता, 1 मिलीबार इज इक्वल टू 10^2 पास्कल. आणि ह्या पास्कललाच हेक्टोपास्कल असंही म्हटलं जातं. हेक्टोपास्कल असंही म्हटलं जातं. पण इथं पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. त्यांना सबस्क्राईब करायला सांगा चॅनलला, की जेणेकरून तुम्हाला सायन्सचे पूर्ण तुमची सायन्सची NMMSची तयारी होईल. आणि इतरही विषय जे आहेत, इतिहास, भूगोल, गणित, बुद्धिमत्ता यांचेही असे मॉडेल पेपर मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.